दशक दुसरा समास सहावा तमोगुण लक्षण श्रीराम मागा बोलीला तमोगुण क्रिये सहित लक्षण आता ऐका तो तोही सांगी जेल श्री समर्थ म्हणतात की मागील समासात क्रियेसहित रजोगुणाचे लक्षण सांगितले आहे आता तमोगुणाचे वर्णन करतो तेही ऐका संसारी दुःख संमत प्राप्त होता उठे खेद का उद्भव उद्भवत आ आला क्रोध तो तमोगुण प्रपंचात दुःखांचा प्रसंग आला असता तो अत्यंत खेद वाटतो किंवा अत्यंत क्रोध जो अंगात संचारतो तो, तो तमोगुण समजावा क्रोध भरता नो नोडखे माता पिता बंधू बघीन कांता ताडी तो तमोगुण जेव्हा शरीरात क्रोधाचा संसार होतो तेव्हा तो आई वडिलांनाही ओळखत नाही एवढे नव्हे तर भाऊ बहीण बायको यांनाही मारू लागतो तो तमोगून होय दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपला आपण स्वय द्यावा विसरवी जीव भावा तो तमोगुण दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपला स्वतःचा जीव द्यावा असे वाटून जेव्हा माणुसकीचाही विसर पडतो तो तमोगुण भरले क्रोधाचे काविरे पिशा पिशाच्या वरी परिवावरे नाना उपाय नावरे तो तमोगुण ज्यावेळी क्रोधांचा आवेग येतो तेव्हा जणू शरीरात पिशाच्या 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 संचार झाल्यासारखा जो वागतो व वा नाना उपाय करूनही जो आवरत नाही तो तमोगुण आपला आपण शस्त्रपात पराचा करी घात ऐसा समय वर्तत तो तमोगुण प्रसंगी आपण आपल्यालाच शस्त्राने जखम करून घ्यावी असे वाटणे किंवा दुसऱ्याचा घात करावा असे वाटणे हा तमोगुनच होय डोळा शुद्धची पहावे रण पडिले तेथे जावे ऐसे घेतले जीवे तो तमोगुण जेव्हा डोळ्यांनी युद्धच पहावे असे वाटत वाटते जेथे शुद्ध जेथे युद्ध सुरू असेल तेथे जावे असे मनापासून वाटते तो तमोगुणच असतो अखंड पड़े केला निश्चय विघडे अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण ज्याच्या मनात नेहमी गोंधळ माजलेला असतो एखादा निश्चय केला तर तो टिकत नाही व ज्याला झोप अत्यंत आवडते तो तो तमोगुण होय शुदा जयाची वाड नेणे कडू कडू अथवा गोड अत्यंत जो का मूड तो तमोगुण ज्याची भूक अनावर असल्याने तो कडू गोड इत्यादी जाणतच नाही असा तो अत्यंत मूड असतो तो तमोगुण प्रीती पात्र गेले मरणे तया लागी जीव देणे स्वय आत्महत्या करणे तो तमोगुण आपल्या अत्यंत प्रेमाचे माणूस मरण पावले असता त्या दुःखाने स्वतः जीव देण्यास प्रवृत्त होतो तो तमगुण होय मुंगी आणि स्वापद यांचा करू आवडे वध कृपा मंद तो तमोगुण ज्याला किडा मुंगी स्वापदे यांचा वध करणे अत्यंत आवडते ज्याच्याजवळ कृपेचा अभाव असतो तो तमोगुण होय स्त्रिया हत्या स्त्रीहत्या बाळहत्या द्रव्य हत्या लागी ब्रह्महत्या करू आवडे गोहत्या तो तमोगुण ज्याला स्त्रीहत्या बालहत्या एवढेच नव्हे तर द्रव्याच्या लोभाने ब्रम्हत्या गो हत्या इत्यादी करणे आवडते तो तमोगुण जाणावा विसाळाचे निटे विष द्या घ्यावेसे वाटे पर्वद मनी उठे तो तमोगुण नेहमी विष घेणाऱ्या माणसाच्या संगतीने ज्याला स्वतःही विष घ्यावेसे वाटते व जो स्वतः दुसऱ्याचा वध करण्याची इच्छा करतो तो तमोगुण होय अंतरी धरून कपट पराचे करी तडपट सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण जो मनात कपट धरून दुसऱ्याचा सत्यानाश करण्याची इच्छा धरतो जो सतत जो सदा मस्त आणि उद्धट असतो तो तमगुण समजावा कड व्हावा ऐसे वाटे झोमदी द्यावी ऐसे उठे अंतरी द्वेष प्रगटे तो तमोगुण कुणाशी तरी भांडावे कुणाशी तरी झोंबी घ्यावी असे वाटणे व अंतरात दुसऱ्याबद्दल द्वेष प्रगट होणे हे तमोगुणाचे कार्य होय युद्ध देखावे ऐकावे स्वय युद्धची करावे मारावे की मरावे तो तमोगुण युद्ध डोळ्यांनी पहावे कानांनी युद्धांच्या वार्ता ऐकाव्या एवढेच नव्हे तर युद्ध स्वतःही युद्ध करून लोकांना मारावे किंवा स्वतः मरावे असे वाटणे हा तमोगुनच मत्सरे भक्ती मोडावी देवाळये विघडावी फळती झाडे तोडावी तो तमोगुण जो कुणी भक्ती करीत असेल त्याच्या भक्तीत मत्सराने बाधा आणून ती नष्ट करावी देवालये पाडावी फळे येणारी झाडे तोडून टाकावी असे जास्त वाटते तो तमोगुण होय सत्कर्मे ते नावडती नाना दोष ते आवडती पाप भय नाही चिंता तो तमोगुण ज्याला सत्कर्मे आवडत नाही तर नाना दोषच आवडतात व ज्याच्या चित्तात पापाचे भय जराही नसते तो तमोगुण होय ब्रह्मवृत्तीचा उच्छेद जीव मात्रास देणे खेद करू आवडे अप्रसाद अप्रमाद तो तमोगुण ब्रह्मणांचा उदरनिर्वाह ज्यावर चालत असेल ती वृत्ती नष्ट करणे जास्त आवडते जीव मात्रास दुःख देणे व अतिपाप त्याला आवडते तो तमगुण तमोगुण भूत शस्त्रप्रळय विष विषप्रडय मत्सरे करी जीवक्षये तो तमगुण जो आगी लावतो शास्त्रांनी लोकांना घात लोकांचा घात करतो जो भूत प्रेत बाधा करून लोकांना छडतो लोकांना विष घालतो मत्सराने लोकांचा जीव ही घेतो तो तमोगुण होय प्राप्त झाली या संपत्ती जीवास करी यातायाती कळवडा नये चित्ती तो तमोगुन स्वतःस संपत्ती लोकांमध्ये भांड लावून व स्वत स्वतःची मौज पाहावी अशी कुबुद्धी ज्याच्या ठिकाणी असते तो तमगुणच होय प्राप्त झाली या संपत्ती जीवास करी यातायाती कडवडा नये चित्ती तो तमगुण स्वतःस संपत्ती प्राप्त झाली असताही तो जो अन्य याचक जीवांना कष्ट देतो ज्याला अंतकरणात थोडाही कडवडा येत नाही तो, ये तो तमगुणच नावडे भक्ती नावडे भाव नावडे तीर्थ नावडे देव वेदशास्त्र न लगे सर्व तो तमोगुण ज्यास भक्ती आवडत नाही भाव आवडत नाही तीर्थयात्रा व देवही आवडत नाही वेदशास्त्रादी वाटत वाटते तो तमोगुणच होय स्नान संध्याने मसे स्वधर्मी भ्रष्ट ब्रस्त, भ्रष्टला दिसे दि अकर्तव्य करीत असे तो तमोगुण जो स्नान संध्यादी कुठलाही नेम करीत नाही जो भ्रष्ट झालेला दिसतो आणि ज्येष्ठ बंधू बाप माये त्यांची वचने न साहे कोपी निघून जाय तो तमगुन मोठा भाऊ आई वडील यांचे बोलणे जास्त सहन होत नाही आणि त्यामुळे जो शीघ्र कोपी घरच होऊन निघून जातो तो तमोगुण होय उगेची खावे उगेची असावे स्तब्ध होऊन बैसावे काहीच स्मरे स्वभावे तो तमगुण उगीच खावे काहीच न करता बसून राहावे ज्याचा स्वभाव ज्या स्वाभाविकरित्याच काहीच स्मरत नाही तो तमगुण जाणावा चेदेचा अभ्यास शस्त्रविद्येचा हव्यास मल्लविद्या व्हावी ज्यास तो चमो झारण जारण जारण चेटक चेटकविद्येचा जो अभ्यास करतो शस्त्रविद्येचा ज्याला हव्यास असतो आणि मल्लविद्या यावी असे जो इच्छा धरतो तो तमोगुण होय केले गळाचे नवस राडी बेडीचे सायास काष्ट यंत्र देधी जिव्हेस तो तमगुण जो मानेला गळफास लावून घेण्याचे निखाऱ्याच्या खाईतून चालत जाण्याचे किंवा देवाचा देवाच्या नावाने हातात बेडी घालण्याचे अथवा यंत्राने जीभ कापून घेण्याचे नमस करतो तो, 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 तो मस्तकी मस्तकीमध्ये जाळावे पोते आंग हुरपडावे शस्त्रे शस्त्र स्वय शस्त्र टोचून घ्यावे तो तमगुण मस्तकावर सरक्यांच्या निखाऱ्याचे तप्त कापर जाळावे पेटलेल्या काकड्याने स्वतःचे अंग होरपडून घ्यावे स्वतःस शस्त्र टोचून घ्यावे जाणावा देवास देवासीर पाहावे वाहावे का ते अंग समर्पावे पडणीवरून घालून द्यावे तो तमगुण आपले मस्तक देवास वाहावे किंवा एखाद्या अवयव देवास अर्पण करावा अथवा उतरणीवरून शरीर लोटून द्यावे हे सर्व तमोगुणाचे कार्यच होय निग्रह करून निग्रह करून धरणे का ते टांगून देणे टांगून घेणे देव द्वारी जीव देणे तो तमुगुण जो देवाच्या दारी निग्रहाने हट्टाने धरतो धरणे धरतो किंवा स्वतःस टांगून घेतो किंवा देवद्वारे जीव देतो तो तमुगुण जाणावा निराहार उपोषण पंचाग्नी निराहार उपोषण पंचाग्नि धूम्रपान आपणास घ्यावे पुरून तो तमोगुण जो केवळ पाणी पिऊन राहतो उपोषण करतो अथवा पंचाग्नी साधन म्हणजे चारी बाजूस अग्निकुंडे पेटत ठेवून त्या व डोक्यावर तडप तडपणारा सूर्य यांच्यामध्ये बसून अनुष्ठान करतो अथवा धूम्रपानाचे साधन करतो किंवा स्वतःस उरून घेतो तो तमोगुणच होय सकाम जे का अनुष्ठान का ते वायू निरोधन अथवा राहावे पडोन तो तमगुण काही कामना धरून जो अनुष्ठान करतो किंवा प्राणायामाने जो वा वायूचा निरोध करतो अथवा जो अहोरात्र नुसता जमिनीवर पडून राहतो तो तमोगुणच जाणावा नखे केस वाढवावे हस्तची वर्ते करावे अथवा वाक्शून्य व्हावे तो तमगुण जो नखे केस वाढवतो हात वर करून उभा राहतो किंवा जो एकच मौनच राहतो तो तमगुण होय नाना निग्रहे पिडावे, देह दुःखे सरफडावे क्रोधे देवास फोडावे तो तमगुण नाना प्रकारचे निग्रह करून देहाला पीडा दे, द्यायची द्यावायची आणि देहास दुःख झाले की सरफडायचे व रागा रागाने देवालाच फोडायचे हे तमोगुणाचे कार्य असते देवाची जो निंदा करी जो आशाबद्धी अघोरी जो संत संग न धरी तो तमोगुण जो आशेने बद्ध झालेला अघोरी माणूस असतो जो देवाची निंदा करतो आणि संतांची संगत कधीही कर करीत नाही तो तमोगुण होय ऐसा हा तमोगुण सांगता तो असाधारण परित्यागार्थ निरूपण काही एक तमोगुण हा असा असाधारण आहे ज्याचे वर्णन करणे तसे कठीण आहे पण त्यागार्थ त्याचे थोडेसे वर्णन केले येथे केले आहे ऐसे वरते तो तमोगुण परी परी हा पतनास कारण मोक्ष मोक्षप्राप्तीचे लक्षण नव्हे येणे वर सांगितल्याप्रमाणे जे वर्तन असते तो तमोगुण होय पण हा अधोगतीसच कारण होतो त्याच्या योग्य प्राप्ती कधीच होऊ शकत नाही केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ जन्म दुःखांचे मूळ तुटे नाकी माणूस जसे कर्म करतो त्या कर्माचे यथायोग्य फळ संपूर्णपणे त्याला बोकावे लागते तमोगुण असेल तर दुःखाचे मूळ जो जन्म त्यातून सुटका होत नाही वावया जन्माचे खंडन पाहिजे तो सत्वगुण तेची असे निरूपण पुढील समासी जन्मच नको असेल तर त्याचे खंडन होण्याकरिता सत्वगुण आवश्यक आहे म्हणून पुढील समासात त्या सत्वगुणाचेच निरूपण केले आहे इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे तमोगुन समास सावा समाप्त जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ